नमस्कार मित्रांनो प्रयाग एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आपल्या परीक्षेला एका हप्त्यापेक्षा कमी वेळ उरलेला आहे आणि त्यातच खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तर तो फारसा केलेला नाही तर त्यांच्यासाठीच ही आता लेक्चर सिरीज ही महत्त्वाची असणार आहे यात फक्त आणि फक्त आपण जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे डायरेक्ट पाठ करायचे आहे म्हणजे एका पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात की हे स्पून फिडिंग प्रोसेस आहे तुम्हाला हे आयत दिलं जाईल आणि तुम्ही डायरेक्ट ते पाठ करायचं आहे मग याच्यात सुरुवातीला व्हिडिओमधून मी तुम्हाला सर्व समजून सांगणार आहे की हे काय आहे आणि काय इम्पॉर्टंट आहे कधी क्वेश्चन विचारलेलं आहे त्याच्यानंतर ही लेक्चरची पी डी एफ तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करायची आणि त्याच्यानंतर ती जशीच्या तशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा मी काही शॉर्ट ट्रिक तयार केलेले आहेत पण तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगल्या शॉर्ट ट्रिक तयार करता आल्या तर त्या तयार करायच्या आणि स्वतः वापरायच्या हो तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर आज आपलं भूगोलाचं एक महत्वाचं लेक्चर असणार आहे ज्यामध्ये आपण ऊर्जा संपत्ती हे बघणार आहोत ऊर्जा संपत्ती यावर प्रश्न येतो की फॉर एक्झाम्पल की भारतातले सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कुठे जलविद्युत केंद्र कुठे अणुबट्टी कुठं आहे अणुऊर्जा केंद्र कुठे आहे पवन ऊर्जेमध्ये सर्वात जास्त क्रमांक कोणाचा आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि थोडासा याचा रिलेव्हन्स आपल्या इंजिनिअरिंगशी पण येतो थर्मल पॉवर प्लांट त्याच्यानंतर न्यूक्लियर पॉवर प्लांट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट तर अशा पॉवर प्लांट आपण अभ्यासलेलेच आहेत मे बी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची व्हिजिट पण गेलेली असते जे जवळचे प्लांट असतात तर त्यांच्यासाठी आज आपण कवर करूया हे जसेच्या तसे तुम्ही लक्षात ठेवायचे आणि शॉर्ट ट्रिकनेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा एका हप्त्यापेक्षा कमी वेळ आहे तर आपण जास्तीत जास्त स्कोअर कमीत कमी, -कमी इनपुटमध्ये कसं करू शकतो म्हणजे जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल इफिशियन्सी इन्क्रीज होईल तर त्यासाठीच हे लेक्चर असणार आहे तर सुरू करूया आज भूगोलापासून पॉलिटीचं पण असंच एक लेक्चर तुमच्या समोर येणार आहे सर्वच विषयांचे असे थोडे थोडे लेक्चर तुमच्या समोर येणार आहेत तर भूगोल पहिलं पाहूया जलविद्युत भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम भारतातील पहिले जे जलविद्युत केंद्र होतं शिवसमुद्रम हे कावेरी नदीवर आहे एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला आहे की शिवसमुद्रम हे कोणत्या नदीवर आहे तर हे कावेरी नदीवर आहे एकोणावीसशे दोन मध्ये हे सुरू करण्यात आलं आणि हे कर्नाटकमधील जामनगर जिल्ह्यात येथे आहे हे कुठे आहे तर हे कर्नाटकमध्ये आहे शिवसमुद्रम शिवसमुद्रम कुठे आहे तर ते आहे कावेरी नदीवर त्याच्यानंतर जम्मू व काश्मीर या राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब या नदीवर आहे एक्झाममध्ये आपण प्रश्न आलेला आहे की जम्मू काश्मीर या राज्यातील सलाल हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवर आहे मग ऑप्शन दिलेले राहतात रावी चिनाब झेलम तर त्याच्यामध्ये चिनाब आहे याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक अशी आहे की सलाल आहे आणि त्याच्यासाठी नदी चिनाब आहे मग मी असं लक्षात ठेवलं आहे की सचिन स म्हणजे सलाल आणि चीन म्हणजे चिनाब म्हणजे सचिन असं मी थोडंसं लक्षात ठेवलेलं आहे की स म्हणजे सलाल सलाल जलविद्युत प्रकल्प हा चिनाब नदीवर आहे म्हणजे स चीन त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे कोयना ज्याची क्षमता आहे एक हजार नऊशे साठ आता काही ठिकाणी नऊशे तीस दिलेला आहे नऊशे साठ नऊशे नव्वद काहीतरी दिलेला uh, असेल बट रफली असा लक्षात ठेवा की नऊशे पन्नास मेगावॅट त्याच्या आसपास काहीतरी पॉवर येते जलविद्युत निर्मिती राज्यांचा क्रम म्हणजे सर्वात जास्त जलविद्युतने ऊर्जा तयार केली जाते हे कोणतं राज्य आहे आणि सर्वात कमी कोणतं ता आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला पहिले पाच जरी लक्षात ठेवले तरी छान आहे आणि त्याच्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे ते लक्षात ठेवायचं पहिलं येतं आंध्र प्रदेश दुसरं आहे महाराष्ट्र तिसरं तामिळनाडू चौथं यू पी पाचवं गुजरात म्हणजे ए एम टी यू जी अशी एक शॉर्ट ट्रिक तयार करू शकतात तुम्ही आणि त्याच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकतात जलविद्युत राज्यांचा क्रम पुन्हा लक्षात घ्या पहिला आहे आंध्र प्रदेश एक्झाममध्ये प्रश्न आला की सर्वात जास्त जलविद्युत मार्फत ऊर्जा कोणत्या राज्यात तयार केली जाते याचं उत्तर असेल आंध्र प्रदेश असा प्रश्न आला की महाराष्ट्रात किती असेल तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो त्याच्यानंतर तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि गुजरात मग याच्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक तयार केलेली आहे पण ती काय एवढी खास नाही आहे म्हणजे एमनेटी युनिव्हर्सिटी इन गुडगाव असं पण आहे ए एम टी यू जी त्याच्यानंतर एक मराठीमध्ये एक छान जी केलेली थोडीशी फणीशी आहे आता मला तू उगाच गंडवू नको आता म्हणजे ए मला एम टू चा टी उगाचचा यू आणि गंडवू जी म्हणजे ए एम टी यू जी हे झालं आता मला तू उगाच गंडवू नको म्हणजे अशी पण एक शॉर्ट ट्रिक तयार होऊ शकते आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकतात पुढचं एक्झाम मध्ये जोड्या लावा म्हणून एक प्रश्न येतो एकीकडे आपल्याला जलविद्युत प्रकल्प देतात आणि एकीकडे एक जिल्हे देतात मग ही संपूर्ण यादी आहे भासा डॅम हा ठाण्यामध्ये आहे कोयना हा साताऱ्यामध्ये आहे पवना हा पुणेमध्ये आहे धोम सातारामध्ये आहे भिरा रायगडमध्ये आहे भंडारदरा अहमदनगरमध्ये आहे मग एवढेच ऐका एवढे नाही आहे पण हे काय केलेले हे थोडेसे सिलेक्ट केलेले आहेत मग एक्झाम मध्ये तुम्हाला जोड्या लावा क्वेश्चन आला तर यांच्यापैकी एक दोन तरी असतील त्याच्यात मग या एक दोनने आपल्या जोड्या लावाचा प्रश्न जो आहे तर तो इझिली सॉल्व होऊ शकतो म्हणजे असं नाही की तुम्हाला सर्वच गोष्टी माहिती असणं पाहिजे थोड्या गोष्टी माहिती असतील थोडं लॉजिक लावायचं थोडं ॲनालिटिकल स्किल वापरायचं आणि इझिली हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो पुढचं विद्युत प्रकल्प आणि त्यांची विद्युत निर्मिती क्षमता मध्ये हा पण प्रश्न आलेला आहे व सर्वात जास्त कोयनाची आहे एकोणावीसशे साठ त्याच्यानंतर खापोलीची येते बहात्तर हे मेगावॅटमध्ये आहेत लक्षात ठेवा भिवर भिवपुरीची अठ्ठ्याहत्तर भिराची ऐंशी आणि जायकवाडीची बारा कस कोयना खापोली भिवपुरी भिरा जायकवाडी कोयना खापोली खोपोली भिवपुरी भिरा जायकवाडी असं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे पुढचं एक खाजगी कंपनी आहे टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी याची स्थापना एकोणासशे अकरा मध्ये झाली आणि याचं हेडक्वॉर्टर आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतं याचे जे आहेत तीन जलविद्युत केंद्र आहेत एक, तीनी तीनी एक कौन -कौन आहे खापोली भिवपुरी बिरा आणि हे तिन्हीच्या तिन्ही रायगड जिल्ह्यात आहे एक्झाममध्ये असा जरी प्रश्न आला की रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोण कोणते जलविद्युत केंद्र आहेत तर खापोली भिवपुरी आणि बिरा हे रायगडमध्ये आहेत त्याच्यानंतर एकीकडे त्यांचे स्थापना दिलेली आहे एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीसशे बावीस हे काय एवढं लक्षात ठेवायचं नाही फक्त हा क्रम जरी लक्षात ठेवला खापोली भिवपुरी आणि बिरा तरी आहे आणि याच्यामध्ये जर आपण क्षमता पाहिली तर बहात्तर अठ्ठ्याहत्तर आणि तीनशे अशी आपल्याला क्षमता बघायला मिळते आता या भिराची क्षमता नेमकी किती आहे हे अजून मला पण व्यवस्थित सापडलेलं नाही दोन पुस्तक पाहिले एकेमध्ये ऐंशी दिलेले आहे एकेमध्ये तीनशे दिलेले आहे आता ते व्यवस्थित तुम्ही जे आहे एकतर इंटरनेटवरून किंवा तुमच्याकडे जो काही रिलायबल सोर्सेस आहे त्याच्यामधून तुम्ही ते, ते शोधू शकतात नाशिक मधला प्रकल्प आहे वैतरणा हे झालं आता पुढे जाऊया औष्णिक विद्युत केंद्रवर जाऊया आता औष्णिक आणि अणुऊर्जा निर्मिती राज्यांचा क्रम हा सेम आहे पहिल्या नंबरला महाराष्ट्र येतो गुजरात तामिळनाडू एम जी टी हे लक्षात ठेवा एम जी टी महाराष्ट्र गुजरात त्याच्यानंतर तामिळनाडू औष्णिक म्हणजे आपली थर्मल पासून बनलेली आणि न्यूक्लियर एनर्जी सर्वात जास्त न्यूक्लिअर आणि थर्मल महाराष्ट्रात तयार होते त्याच्यानंतर गुजरात आणि त्याच्यानंतर तामिळनाडू भारतातील सर्वात मोठा कोल थर्मल पॉवर प्लांट कोळसा औष्णिक विद्युत केंद्र हे मध्य प्रदेशमध्ये आहे विद्यांचल इथे जवळपास चार हजार सातशे साठ मेगावॅट एवढी क्षमता आहे आणि भारतातली ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही एक संस्था आहे एन टी पी सी ती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये स्थापन झाली आता एक्झाममध्ये असा प्रश्न आला की भारतातील सर्वात मोठा खाजगी थर्मल पॉवर प्लांट कोणता आहे आणि कुठे आहे तर तो, तो मध्ये आहे रोसा येथे जवळपास बाराशे मेगावॅट एवढी त्याची क्षमता आहे आणि रिलायन्स कंपनीचा आहे तो मध्ये आहे सर्वात मोठा खाजगी थर्मल पॉवर प्लांट सर्वात मोठा पॉवर प्लांट कुठे आहे विद्यांचल तो मध्य प्रदेशमध्ये आहे आणि तो भारताचा सर्वात मोठा आहे पण तो गव्हर्नमेंटचा आहे आणि हा जो आहे हा खाजगी आहे मधला रोसा मधला ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात कुठे कुठे आपल्याला या थर्मल प्लांट बघायला मिळतात तर चंद्रपूर जिल्ह्यात दोन आहेत आणि नागपूर जिल्ह्यात पण दोन आहेत एकीकडे आहे बल्लारपूर आणि दुर्गापूर हे चंद्रपूर मधले आहेत आणि नागपूर मधले कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी दोन दोन आहेत तुम्ही म्हणाल की आजच्या लेक्चरमध्ये नुसते नावं नावच आहेत नुसते पाठांतर करायचे आहेत हो थेरी जी आहे ती आपण अवॉइड केलेली आहे डायरेक्ट आपल्याला जे पाठांतर करायचं तेच आपण घेतलेलं आहे चंद्रपूरमध्ये दोन ठिकाणी आहे नागपूरमध्ये दोन ठिकाणी आहे त्याच्यानंतर खाली ही आणखी काही माहिती दिलेली आहे जलविद्युत केंद्र आणि जिल्हा चोला हा ठाणेमध्ये आहे तुर्भे मुंबईमध्ये आहे एकलरा नाशिकमध्ये आहे त्याच्यानंतर फेकरी भुसावळ परळी बीड पारस अकोला तर हे जिल्ह्या आणि हे दिलेले आहेत विद्युत केंद्र हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा यांच्या माध्यमातून तुमचा एक क्वेश्चन जो होईल तो होऊन जाणार आहे एक्झाममध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यावर क्वेश्चन येतो ऊर्जा संपत्तीवर आणि तो अशाच टाईपचा क्वेश्चन असेल आज जे आपण घेऊ त्याच्यावर तुमचा एक तरी मार्क हा फिक्स होऊ शकतो जर तुम्ही हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवलं तर पुढचं बॉम्बे हाय आता हे बॉम्बे हाय काय आहे तर बघा मुंबई पासून जवळपास पश्चिमेला एकशे शहात्तर किलोमीटर अंतरावर जे आहे समुद्रात तिथं तेलची खाणी सापडलेली आहे आपल्याला मग हे कधी सापडलं तीन फेब्रुवारी एकोणीसशे ला या बॉम्बे हाय ची स्थापना झाली आणि तिथं एक प्लॅटफॉर्म आहे त्याला सागर सम्राट म्हणतात आणि भारतातील एकूण तेल उत्पादनापैकी पन्नास टक्के तेल जे आहे इथं उत्पादन केलं जात आणि ओ एन जी सी कडे याची मालकी आहे ओ एन जी सी हे बॉम्बे हाय जे आहे तर ते सांभाळते हे बॉम्बे हाय विषय लक्षात ठेवा एक्झाम मध्ये प्रश्न आला होता याची स्थापना कधी झाली होती तर तीन फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर कोणता प्लॅटफॉर्म सागर सम्राट कोण हाताळते ओएनजीसी ओ एन जी सी किती अंतरावर आहे एकशे शहात्तर पुढचं खनिज तेल आपल्याला तीन राज्यात बघायला मिळतं आसाम गुजरात महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हाय पाहिलं आणि बसी इथे पण एक आहे त्याच्यानंतर गुजरातचे गुजरातची खंबा म्हणजे गुजरातमध्ये पण फार काही ठिकाणं आहेत पण तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं गुजरातमधलं खंबायत आसाममधलं नूणमती आणि दिग्जबोई आता हे दिग्जोई जे आहे भारतातली पहिली तेलविहीर इथंच खोदली गेली होती दिग्जबोईमध्ये लक्षात ठेवा आसाम गुजरात महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बॉम्बे आहे आणि बसीन गुजरात साठी खंबायत आसामसाठी नूणमती नूनमती आणि दीक्ष्णई दीक्षणोई ही भारतातली पहिली विहीर आहे ओएनजीसी ची स्थापना झाली एकोणावीसशे छप्पन्नमध्ये आयओ सी ची स्थापना झाली एकोणावीसशे मध्ये हे झालं पुढचं मोस्ट इम्पॉर्टंट बघायचं आहे आपल्याला तो आहे अणुऊर्जा न्यूक्लियर पॉवर तर याच्यामध्ये तारापूरला एक न्यूक्लियर पॉवर प्लांट आहे त्याच्यावर प्रश्न येतो तर तारापूरमधला हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट भारतातला पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता जो महाराष्ट्र आणि गुजरातला सध्या पॉवर देतो पॉवर सप्लाय करतो हा एशियातील सर्वात मोठा पॉवर प्लांट होता त्यावेळी एक्झाममध्ये असा प्रश्न येतो की हा कोणाच्या मदतीने तयार करण्यात आला तर हा अमेरिकेच्या मदतीने तयार करण्यात आला होता एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये त्यावेळी यात दो दोन न्यूक्लिअर रिॲक्टर होते म्हणजे दोन अणुभट्ट्या होत्या आता आत याच्यात चार अणुभट्ट्या आहेत बाकीच्या दोन दोन हजार सातमध्ये ॲड करण्यात आल्या म्हणजे रिसेंटली आत चार न्यूक्लियर रिॲक्टर चालू आहेत अमेरिकेच्या मदतीने हे तयार झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे पुढचा जैतापूर आता जैतापूरचा तयार नाही झालेला आहे नियोजित आहे की जैतापूरमध्ये पण एक न्यूक्लियर पॉवर प्लांट टाकायचा तर हा जैतापूर कोणत्या जिल्ह्यात येतो तर हा रत्नागिरी जिल्ह्यात येतो जर हा तयार झाला तर हा सर्वात मोठा न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल भारतातला ज्याची कॅपॅसिटी असेल नऊ हजार नऊशे मेगावॅट फ्रान्सची एक कंपनी आहे आता त्या कंपनीचं नाव काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त लक्षात ठेवा की फ्रान्सच्या मदतीने जैतापूर येथे न्युक्लिअर पॉवर प्लांट आपण तयार करणार आहोत त्याच्यानंतर रावड भाटा हे कॅनडाच्या मदतीने तयार केलं होतं ते आहे राजस्थानमध्ये कुंडनकुलम हे, कुंडन हे रशियाच्या मदतीने तयार केलं होतं तामिळनाडूमध्ये म्हणजे अमेरिका फ्रान्स कॅनडा रशिया हे चार देशांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तारापूरसाठी आहे अमेरिका जैतापूरसाठी आहे फ्रान्स रावल भाटासाठी आहे कॅनडा आणि साठी आहे रशिया पुढचा भारतातील अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात तारापूर आणि जैतापूर येथे आहे कर्नाटकच्या कैगा येथे आहे तामिळनाडूमध्ये कल्पकन आणि कुंडनकुलम येथे आहे राजस्थानमध्ये भाटा येथे आहे गुजरातमध्ये काक्रापार येथे आहे आणि यू पीच्या नरोरा येथे आहे आता ये पण एका वेळी वाचलेला राहू द्या एक्झाममध्ये प्रश्न आला तर आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे पुढचं आहे पवन ऊर्जा मग याच्यावर प्रश्न येतो की पवन ऊर्जेसाठी पहिलं राज्य कोणतं आहे दुसरं राज्य कोणता आहे महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर बघा काही पुस्तकांमध्ये याच्याविषयीची माहिती चुकीची दिली गेलेली आहे मी पर्सनली विकिपीडियावर जाऊन एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणावीसचा जो डेटा आहे तर तो घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे तुम्ही तात्याचा जर ठोकळा वापरत असाल त्याच्यामध्ये मात्र मा हा क्रम वेगळा दिलेला आहे तो चुकीचा क्रम आहे हा जो क्रम मी सांगतो आहे तो आताबरोबर राहणार आहे पहिला आहे तामिळनाडू दुसरा आहे गुजरात तिसरा आहे महाराष्ट्र चौथा आहे कर्नाटक आणि पाचवा आहे राजस्थान म्हणजे टी जी एम के आर ह्या हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आता या क्षमता वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही तामिळनाडू गुजरात महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो कशामध्ये पवन ऊर्जेमध्ये अणुऊर्जेमध्ये पहिला क्रमांक लागतो थर्मल पॉवर प्लांटमध्ये पहिला क्रमांक लागतो आणि जलविद्युत म्हणजे हायड्रो साठी दुसरा क्रमांक लागतो हे सर्वच्या सर्व लक्षात ठेवा आता हे टी जी एम के आर याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे आता ते तुम्ही स्वतः पण तयार करू शकतात मी एक छोटसं लॉजिक लावलं फक्त तू घरीच मर काहीच होणार नाही तुझं तू टी घरीच जी मर एम काहीच के होणार नाही आर र घेतलेला आहे तिथे नेमका तो सिक्वेन्स येत नव्हता हो तर तो होणार र लक्षात ठेवा राजस्थान तू घरीच मर काहीच होणार नाही तू घरीच मर काहीच होणार नाही तुझं म्हणजे असं तुम्ही तुमच्या पद्धतीने लॉजिक लावून तयार करू शकतात आता हे लक्षात पण देऊ शकत नाही म्हणून काही ट्रिक वगैरे वापरायच्या आणि लक्षात ठेवायचं शेवटचा पाहूया अणुभट्टी ज्याला न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणतो आता हे मुंबईचे आपलं जे बाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर आहे तिथेच बघायला मिळतं तिथं जवळपास सहा काही ठिकाणी सात दिलेले आहेत पण ते काही विसरून जात आहे अप्सरा हे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे ज्याची सुरुवात एकोणावीसशे छप्पन्न मध्ये झाली हे युकेच्या मदतीने तयार करण्यात आलं होतं युके म्हणजे आपलं इंग्लंड त्याला युनायटेड किंगडम म्हणतात सायरस हे कॅनडाच्या मदतीने आणि बाकीचं पूर्णिमा झर्नीला आणि ध्रुव हे भारताने स्वतः न्यूक्लिअर रिॲक्टर तयार केलेले आहेत लक्षात ठेवा कोणते अप्सरा युकेकडनं दिलेलं आहे सायरस कॅनेडाने दिलेला आहे पौर्णिमा झर्निला आणि ध्रुव हे भारताने दिलेले आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ऊर्जा संपत्ती कव्हर केलेला आहे याच्यामधन तुमचा मिनिमम एक मार्क तरी फिक्स कन्फर्म होणार आहे संपूर्ण डेटा दिलेला आहे हा जशाच्या तसा पाठ करा ज्यांनी याच्या संबंधी काही नोट्स काढल्या असतील काही ट्रिक्स काढल्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम मध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा याच्यामध्ये काही डेटामध्ये काही चुकी झाली असेल ती सुद्धा कळवा आम्ही ती करेक्ट करण्याचा प्रयत्न करू भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद